नगर जिल्ह्यातल्या जवखेडा प्रकरणाला एक महिना उलटून गेलेला आहे आणि आता कुठे या प्रकरणातले धागे दोरे हाती लागतील अशी शक्यता बळावू लागलेली आहे. काही जणांची नार्को टेस्ट करण्यात आली आणि नार्को टेस्टमधनं काही पुरावे मिळाल्याची माहिती समोर येते. आज सुद्धा दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. महिन्याभरानंतरही आरोपी सापडत नसल्यामुळे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केली आहे. तपासाच्या दिरंगाईबद्दल सातव यांच्या नेतृत्वात आज अहमदनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला. दरम्यान इतर चौघांच्या नार्को टेस्टबाबतही आजच पाथर्डीच्या न्यायालयात सुनावणी होणार होती, मात्र व्यक्तिगत कारण सांगून चौघांनी कोर्टाकडनं मुदतवाढ मागून घेतली आहे. त्यामुळे आता 27 नोव्हेंबरला पुढची सुनावणी होणार आहे. अर्थात अजूनही नार्को टेस्टचा अहवाल सार्वजनिक झालेला नसल्यानं त्यात नेमकं काय आहे याबद्दलची उत्सुकता कायम आहे. गेल्या महिन्यात संजय जाधव, जयश्री जाधव आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव अशा तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मागच्या महिनाभरापासून जर पाहिलं तर फक्त तपास चालू आहे अशा पद्धतीची विधानं गृह विभागाकडून आणि सरकारकडून येत आहेत आणि गृह खात्याचा गलथान कारभाराचा जवखेडा हत्याकांड हा एक नमुना आहे आणि त्यामुळं हा हत्याकांडाचा तपास करण्यामध्ये राज्य गृह विभाग हा पूर्णपणे अपयशी ठरला असून या हत्याकांडाचा पुढचा तपास हा सीबीआयकडे वर्ग करावा ही मागणी या निमित्त